नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंतर काळ आणि गती यांचे मापन हा टॉपिक आपण बघतोय। त्यामध्ये आपण वेळेचं मोजमापन केलं, म्हणजे काळाचं मोजमापन केलं, त्यानंतर वेग आणि अंतर यांचं सुद्धा मोजमापन केलं। परंतु याच टॉपिकमध्ये अजून एक तिसरा पार्ट आहे, काम, म्हणजे आपण इंग्लिशमधून त्याला म्हणणार वर्क। तर ह्या टॉपिकवर आधारित जे काही प्रश्न आहे ते ह्या सूत्राने काय होतात, सॉल्व होतात। तर सूत्र असं आहे, M1D1 = M2D2। यम म्हणजे काय आहे, माणसे, आणि डी म्हणजे काय आहे, दिवस। तर M1D1 म्हणजे काय, पहिले किती माणसं होती आणि किती दिवसात ते काम पूर्ण करत होती, आणि M2D2 काय, नंतर किती माणसे होती आणि ती किती दिवसात पूर्ण करतील। आता या सूत्रामध्ये चार गोष्टी आहेत, त्यापैकी तीन आपल्याला दिलेल्या असतील आणि एक आपल्याला शोधावी लागेल। तर जी शोधायची आहे तिच्या ठिकाणी तोच अक्षर लिहायचा आणि बाकी गुणाकार असेल भागाकार असेल ती क्रिया पूर्ण करायची। तर यांच्यावर आधारित उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत। तर पहिलं उदाहरण बघा याच्यावर आधारित, 8 माणसे एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील। इफ 8 मेन कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज, देन हाऊ मेनी मेन आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट इट इन 10 डेज। म्हणजे बघा, दोन कंडिशन आहे। पहिल्या कंडिशनमध्ये काय आहे, 8 माणसे 15 दिवसात काम पूर्ण करतात। दुसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे, 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील। बघा, म्हणजे याचा अर्थ इथं M1 म्हणजे पहिले माणसं किती होती काम करण्यासाठी, ती आपल्याला दिलेली किती होती, ती तर ती 8 माणसे होती। M1 किती घेणार आपण, 8। त्यानंतर ती काम किती दिवसात पूर्ण करत होती, तर 15 दिवसात, म्हणून आपण D1 किती घेणार, 15। त्यानंतर इथंच, तर नंतर तेच काम 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील, म्हणजे M2 आपल्याला माहीत आहे का, नाही माहीत, आणि D2 म्हणजे नंतर किती दिवस लागणार होते, 10 दिवस। म्हणजे D2 किती दिलेलं आपल्याला, 10। म्हणजे ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला काय शोधायचं आहे, M2 शोधायचा आहे। तर आपल्याला सूत्र माहीत आहे, M1 × D1 = M2 × D2, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार। बघा आपण आता इथं लिहून ठेवू, 8 × 15 = M2 × 10, D2 किती होता, 10। आता आपल्याला M2 ची किंमत इथं शोधायची, म्हणजे माणसे किती होती दुसऱ्या कंडिशनमध्ये। तर M2 सोबत काय आहे, × 10 आपण इकडे पाठवून देऊ, ते भागाकारात जातील, म्हणजे ह्या बाजूला काय राहील, फक्त M2, आणि तिकडे काय होईल बघा, 8 × 15 भागाकारामध्ये किती असेल, 10। आता हा भागाकार आपल्याला पूर्ण करायचा आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे डायरेक्ट काटाकाटी होऊ शकते। 5 × 10 = 5 × 15, त्यानंतर B1 × 2 = 8, काय राहिलं, 4 × 3, 4 × 3 किती होणार, 12। म्हणजे तेच काम 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागणार आहे, 12। म्हणजे उत्तर काय असेल या प्रश्नाचं, 12 माणसे लागतील, 12 मेन आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट द सेम पीस ऑफ वर्क इन 10 डेज। तर अशा स्वरूपाचा दुसरा प्रश्न आपण बघू या टॉपिकवर आधारित, 2 नंबरचा प्रश्न। एका ठेकेदाराला एक काम 12 दिवसात पूर्ण करायचे आहे, त्याने कामावर 12 माणसे नेमली, जर ते काम 9 दिवसात पूर्ण करायचे असेल तर त्याला कामावर किती माणसे जास्त नेमावी लागेल, हे महत्त्वाचं आहे, किती माणसे जास्त नेमावी। अ कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉय 12 मेन टू कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 12 डेज, इफ ही हॅड टू कम्प्लीट द वर्क इन 9 डेज, हाऊ मेनी मोर मेन शुड बी ही एम्प्लॉय। म्हणजे बघा, एक काम करण्यासाठी 12 माणसाला किती दिवस लागतात, 12 दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे जास्त लागतील, म्हणजे पहिले किती लागत होती, 12, आणि नंतर जेवढी लागणार आहे ती 12 पेक्षा कितीने जास्त, हे आपल्याला शोधायचं आहे। मग आता दिलेल्या माहितीनुसार आपल्याला सगळं इथं माहीत झालेलं आहे, M1 काय आहे, 12, आणि D1 सुद्धा किती आहे, 12। तर त्यानंतर M2 किती आहे ते माहीत नाही, परंतु D2 किती आहे, 9। मग आपल्या सूत्रानुसार M1 × D1 = M2 × D2, त्या सूत्रानुसार काय होईल, 12 × 12 = M2, माहीत नाही आपल्याला, पण D2 माहिती आहे आपल्याला किती, तो 9। मग आता इथं आपल्याला M2 शोधायचं आहे, मग M2 इकडे ठेवू, बाकी सगळं 1 × 9 इकडे पाठवून देऊ, म्हणजे M2 राहील तिकडं
इकडे काय होईल 12 × 12 = 9. आता बघा भाग कसा द्यायचा, तर याला आणि याला 3 ने भाग द्यायचा, 3 × 3 = 9, तर 3 × 4 = 12. त्यानंतर पुन्हा याला आणि याला 3 ने भाग द्यायचा, 3 × 3 = 3, 3 × 12, 4 × 4 किती होईल 16. म्हणजे ते काम 9 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागणार आहे, 16. पण आपल्याला पूर्ण माणसेने विचारले, आपल्याला काय विचारलं होतं, किती माणसे जास्त नेमावी लागेल, हाऊ मेनी मोर मेन शुड बी एम्प्लॉय. म्हणजे पहिले किती होते तर 12, नंतर किती आले 16, म्हणजे 4 माणसे जास्त लागणार आहे. किती माणसं लागणार आहे, 4 माणसे जास्त लागणार आहेत. हा आपला होता 2 नंबरचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघू आता 3 नंबरचा. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 6 पुरुष किंवा 8 स्त्रिया, कोणता शब्द वापरलाय किंवा, म्हणजे एकतर 6 पुरुष असेल किंवा 8 स्त्रिया असतील, 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात, तर तेच काम 9 पुरुष आणि 12 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करू शकतील. 6 men or 8 women कॅन फिनिश अ वर्क इन 12 डेज. इन हाऊ मेनी डेज द सेम वर्क कॅन बी फिनिश बाय 9 men and 12 women. आता ह्या स्वरूपाच्या प्रश्नामध्ये जी दिलेली माहिती आहे ती पहिले आपण समजून घेऊ आणि व्यवस्थित लिहून घेऊ. म्हणजे 6 पुरुष किंवा 8 स्त्रिया एक काम किती दिवसात करतात, 12 दिवसात पूर्ण करतात. याचा अर्थ काय झाला, म्हणजे 6 पुरुष आणि 8 स्त्रिया नाही, एकतर 6 पुरुष 12 दिवसात करतात किंवा 8 स्त्रिया 12 दिवसात करतात, कारण कोणता शब्द आहे किंवा. परंतु 9 पुरुष आणि 12 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करू शकतील, इथं मात्र 9 पुरुष आहे आणि 12 काय दिलेले आहे, स्त्रिया दिलेल्या आहे. मग आता हे 9 + 12 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला शोधायचं आहे. मग आपल्याला एकतर पुरुषामध्ये स्त्रियाचं कन्वर्ट करून घ्यावं लागेल किंवा स्त्रिया पुरुषांना स्त्रियामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर आपण काय करू, तर जी माहिती दिली आपल्याला 6 पुरुष किंवा 8 स्त्रिया, म्हणजे आपण काय करणार, यांना काय करणार, म्हणजे किती स्त्रियाबरोबर किती पुरुष हे आपल्याला सोडवावं लागेल. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, 6 पुरुष बरोबर काय झालं 8 स्त्रिया. म्हणजे या दोघाला जर आपण 2 ने भाग दिला तर काय होईल, 3 पुरुष बरोबर काय होईल 4 स्त्रिया. 3 पुरुष बरोबर काय होईल 4 स्त्रिया. आणि इथं पुढच्या कंडिशनमध्ये किती स्त्रिया आहे, 12 स्त्रिया. म्हणजे 12 स्त्रिया बरोबर किती पुरुष होतील, बघा 4 स्त्रिया बरोबर 3 पुरुष, मग 4 चा 3 सोबत गुणाकार केला, 4 × 3 = 12 स्त्रिया. मग याचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 3 सोबत गुणाकार करावा लागेल. म्हणजे 12 स्त्रिया बरोबर काय असणार आहे, 9 पुरुष. मग आता आपल्याला माहित आहे 6 पुरुष किती दिवसात करतात, 12 दिवसात. मग 9 पुरुष आणि 12 स्त्रिया 12 स्त्रिया म्हणजे किती, 9 पुरुष. म्हणजे 9 पुरुष + 12 स्त्रिया हे आपल्याला शोधायचं होतं, परंतु 12 स्त्रिया म्हणजेच काय, 9 पुरुष आहे हे आपल्याला आत्ताच माहीत झालं. म्हणजे 9 पुरुष आणि 9 पुरुष किती, 18 पुरुष. आता इथं आपला प्रश्न अर्ध्याच्या वरती काय झालेला आहे, सॉल्व झालेला आहे. आता राहिलेलं काय आहे बघा, तर आपल्याला दिलेल्या प्रश्नानुसार 6 पुरुष किती दिवसात करतात, 12 दिवसात, तर 18 पुरुष किती दिवसात करतील. म्हणजे काय दिलं माहिती आहे का, M1 काय आहे 6 आणि D1 किती आहे 12. 6 पुरुष किती दिवसात करतात, 12 दिवसात. तर M2 किती दिला आहे, 18, आणि D2 आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे 18 जर पुरुष असेल तर ते किती दिवसात करीत, आता 18 पुरुष कसे आले हे आपण इथून काढले. 3 पुरुष बरोबर किती होतं, 4. 6 पुरुष बरोबर 8 स्त्रिया होतं, या दोघांचं निम्न केलं, म्हणजे 3 पुरुष बरोबर किती स्त्रिया, 4 स्त्रिया. दुसऱ्या याच्यामध्ये किती, 12 स्त्रिया होत्या, 4 × 12, म्हणून 3 × 3 काय आलं आहे, 9 पुरुष. म्हणजे 12 स्त्रिया बरोबर काय आलं होतं, 9 पुरुष. तर मग आता D2 आपण शोधू इथं, आपल्याला माहीतच आहे काय, M2 × D1 = 18 × D2. D2ची किंमत आपल्याला शोधायची आहे. D2 एका बाजूला ठेवून त्याच्या बाजूच्या सोबतच्या संख्या काय करायच्या, आपण दुसरीकडे पाठवून द्यायच्या. म्हणजे D2 बरोबर काय होईल, 6 × 12, भागाकारामध्ये काय जातील, 18. 6 × 6 = 18, 3 × 3 = 12. तर किती दिवस लागणार आहे, 4 दिवस लागणार आहे.
हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. जर 9 पुरुष आणि 12 स्त्रिया एकत्र काम करतील आणि शब्द असल्यामुळे तर किती दिवस लागतील? 4 दिवस. कारण 12 स्त्रिया म्हणजे किती आलं होतं? 9 पुरुष. 9 आणि 9 किती? 18. 18 पुरुष त्यामध्ये मग झाले होते. त्यानंतर पुढील प्रश्न बघू आपण आता. 25 माणसे रोज 8 तास काम करून 1 काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 माणसे रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर याच्यापूर्वी जे काही प्रश्न बघितले तिथं काय होतं? माणसे आणि दिवस, माणसे आणि दिवस. इथं मात्र काय आलेलं आहे? ताससुद्धा आलेलं आहे, म्हणजे ते किती तास काम करू लागले ते सुद्धा आलेलं आहे. तर याच्यासाठी काय होतं? तर सूत्रामध्ये आपण एक गोष्ट बघतो, आपल्याला याल काढावं लागेल. पहिले आपण काय म्हणतो, M1D1 = M2D2 अशा प्रकारे आपण सूत्र म्हणलं होतं. आता त्याच्यामध्ये काय करावं लागेल बघतो, आपला टाईम ॲड करावं लागेल, T1 T2 असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे पहिले किती वेळ काम करत होते दिवसाचे, नंतर किती वेळ काम करत होते, आपल्याला सगळ्याला आता माहितच झालेलं. म्हणजे 25 माणसे रोज 8 तास काम करून 1 काम 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे तरच्या पहिले जे सगळे हे सगळं काय असणार? 1 1 असणार. म्हणजे M1 किती आहे? 25. कारण माणसे किती काम करत आहे? तर 25 माणसे काम करत आहे. त्यानंतर D1 किती दिलेलं आहे? D1 दिलेलं आहे ते 12 दिवसात ते काम काय करतात? पूर्ण करतात. आणि किती तास काम करतात? तर 8 तास. म्हणून T1 = किती? 8. M2 माहिती आहे का आपल्याला? हो माहिती आहे. काय? 20 माणसे. म्हणून 20. त्यानंतर रोज किती तास? 6 तास. म्हणजे T2 माहिती आहे आपल्याला किती आहे? 6 आहे. काम करून किती दिवसात पूर्ण करतील? D2 माहीत नाही आपल्याला. इथं D2 आपल्याला शोधायचं आहे. मग वरचं जे सूत्र, या सूत्राचा वापर करून आपल्याला शोधावं लागेल. मग सगळ्या 1 1 गुणाकार बरोबर सगळ्या 2 2 गुणाकार. M1 काय आहे? 25 गुणिले D1 काय आहे? 12 गुणिले T1 काय आहे? 8 बरोबर M2 किती आहे? तर 20. त्यानंतर T2 किती आहे? 6. आणि D2 आपल्याला शोधायचं आहे. मग आपण काय करणार? जे शोधायचं आहे त्याला इकडे ठेवू आणि बाकी त्याच्यासोबतच्या जेवढ्या काही संख्या आहेत त्या सर्व काय करणार? बरोबरच्या विरुद्ध दिशेला पाठवणार. मग हे 6 आणि 20 हे इथं कशामध्ये? गुणाकारामध्ये. हे इकडं पाठवले रे कशाला जातील? भागकारामध्ये. म्हणजे बघ आता इकडं कोण आहे? 25 × 12 × 8 इकडं ऑलरेडी आहे. आणि आपण काय करणार? हे D2 सोबतचं इकडं पाठवते म्हणजे हे कुठं जातील? भागाकारामध्ये जातील, खाली. तर 20 × 6. आता वरती सर्व अंशामध्ये गुणाकाराचं चिन्ह, खाली सुद्धा गुणाकाराचं चिन्ह, यांच्यामध्ये आपण डायरेक्ट काटाकाटी करू शकतो. तर 5 ने भाग देईल, 5 5 25, 5 6 20. त्यानंतर 4 1 4, 4 2 8. त्यानंतर 6 1 6, 6 2 12. म्हणजे काय राहिलं? 5 × 2 × 2, 5 2 10, 10 2 20. म्हणजे D2 किती आला आपला? 20. म्हणजे 20 दिवस काय होणार आहे? लागणार आहेत. काय? 20 माणसं जर रोज 6 तास काम करतायत तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहे? 20 दिवस लागणार आहे. तर काम, अंतर, काळ आणि गती यांचे मापन या टॉपिकमधलं आपण आज काय बघितलं? तर कामाचं मोजमाप आपण केलं. हे सूत्र व्यवस्थित पाठ करून घ्या. त्यानंतर यामध्ये जर वेळ ॲड झाला तर कोणतं सूत्र आहे? या D1च्या नंतर काय येईल? T1. आणि D2च्या नंतर काय येईल? T2. एवढा फक्त बदल आहे. ही सोडवलेले विधाने व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारची नवोदयची पूर्ण अभ्यासक्रमाची व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.